कंगना राणावत विरुद्ध शिवसेनेच्या वतीनं सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध महाविकास आघाडीसह राज्यातील इतर नेत्यात शाब्दिक युद्ध पेटलंय. कंगनानं आधी मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटत आहे असं म्हटलेलं होतं. तिने मुंबईची तुलना थेट तालिबानशी केली होती. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तिला पीओकेत जाण्याचा सल्ला दिला. दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाला मुंबई पीओकेसारखी वाटत असेल तर तिला मुंबई आणि महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान कंगनाच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्याकरता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी फौजदार सावडी पोलीस ठाण्यात अभिनेत्री कंगनाच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे अशी माहिती शिवसेनेचे पदाधिकारी प्रताप चव्हाण यांनी दिली. जे ह्या राज्याच्या विरोधात जातील, जे जे देशाच्या विरोधात जातील, जे महाराष्ट्र शासनाचा अपमान करतील त्यांना शिवसेना धडा शिकवणार आहे. तसेच कंगनाचा एक मानलेला भाऊ भाजपचा प्रवक्ता राम कदम सुद्धा तिची बाजू घेत आहेत. त्यामुळं आम्ही त्याला सुद्धा इशारा दिलेला आहे की दोघांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. ज्यांनी गेल्याच वर्षी राम कदमने महाराष्ट्रातील मुली पळवण्याचा मुली कुणाला मुली पाहिजे त्या पळवून आणतो असं म्हणणारा ह्या व्यभिचारी राम कदमवर सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी शिवसेनेची मागणी आहे. आणि उद्धव साहेब जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही शिवसैनिक रस्त्यावर उद्यापासून येणार आहे. आणि अशा जे देशद्रोही वक्तव्य करणारे अनावसरचे अनेक आले गेले, परंतु महाराष्ट्र वाढतच राहिला. महाराष्ट्रामध्ये अनेक लोक उद्योग करवले, जगामध्ये नाव कमवला. अशा महाराष्ट्र मुंबईला जर नावं कोण ठेवत असेल किंवा अपमान कोण करत असेल शिवसेना कदापि गप्पू असतो.